नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहत आहे झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. आजच्या दिवसभरातली महत्वाची बातमी ती म्हणजे काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजप यांचं असलेलं संयुक्त सरकार जे आहे ते आज अखेर कोसळलंय. भाजपनी या सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचं सांगितलं. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीवरती आता काश्मीरमधल्या अनेक गोष्टी अवलंबून आहेत. भाजपनं अखेर काश्मीरमधल्या वाढत्या हिंसाचाराचं कारण पुढे करत मेहबूबा मुफ्ती सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा केली. केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरच्या शांततेसाठी वेळोवेळी संपूर्ण मदत दिली, मात्र मेहबूबा मुफ्ती या अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप भाजपनं केला. काश्मीरमध्ये रमजानच्या काळात शस्त्रसंधी केल्यानंतरही हिंसात्मक कारवायांमध्ये मोठी वाढ झाली, त्यामुळे आगामी अमरनाथ यात्रेवेळी ही परिस्थिती चिघळू नये यासाठी भाजप सरकारमधून बाहेर पडण्याचा मार्ग अवलंबतोय असाही आरोप होतोय. तर दुसरीकडे शस्त्रसंधीमुळे काश्मीरमध्ये शांततेचं वातावरण निर्माण झालं होतं, त्यामुळे शस्त्रसंधी सुरूच ठेवायला हवी होती असं सांगत काश्मीरच्या शांततेसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं पीडीपीच्या सर्वे सर्वा मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलंय. मुफ्ती यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा आपला राजीनामा पाठवला असल्याची माहिती दिली आहे, त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू होण्याची शक्यता आहे. के लिए जो भी आवश्यक कदम राज्य सरकार ने मांगी है वो सब देने के लिए हमेशा तत्पर रही. पर मुझे ये कहते हुए दुख है कि हालांकि हम भी 3 साल से उस सरकार में भागीदार रहे हैं, फिर भी सरकार का जो मुख्य नेतृत्व जिनके हाथ में है वे इन स्थितियों को संभालने में कहीं पूर्ण रूप से सफल नहीं रहे हैं. हम इनको इरादों को क्वेश्चन नहीं कर रहे हैं, पर वास्तविक स्थिति में जो राज्य सरकार का दायित्व था विशेषकर कश्मीर घाटी में परिस्थिति को सुधारने का, उसमें राज्य सरकार असफल रही ऐसा ही लगता है. हमारा ये कहना है कि जम्मू कश्मीर में जो पीडीपी का एजेंडा है हीलिंग टच पॉलिसी का, जो पीडीपी का एजेंडा है कि जम्मू कश्मीर में पाकिस्तान से भी बात होनी चाहिए, यहाँ के लोगों से भी बात होनी चाहिए, ज़्यादा से ज़्यादा रास्ते खुलने चाहिए, उस पॉलिसी के बगैर कोई पॉलिसी नहीं है. मस्कुलर पॉलिसी या सख्ती की पॉलिसी यहाँ नहीं चल सकती. और इसके अलावा हमने कोशिश की कि स्टेट की इंटेग्रिटी, स्टेट के जो जम्मू का रीजन है जहाँ बीजेपी के आने के बाद लोगों में जो माइनॉरिटी कमेटी है उसमें एक अदम तहफ़ुज़ का एहसास हुआ था, मगर हमने कोशिश ये भी की जिसमें रसाना की एक मिसाल है कि किस तरह हमने उस केस को डील किया, इसी तरह काउ विजिलेंटिज्म का एक केस हुआ, उस वक्त सरकार ने कितना स्टैंड लिया. हमने कोशिश की जम्मू कश्मीर लद्दाख को इकट्ठा रहने की. जम्मू काश्मीरमधल्या राजकीय अस्थिरतेवरून काँग्रेसनं भाजपला लक्ष्य केलंय. भाजपच्या धोरणांमुळे काश्मीरची परिस्थिती बिघडल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी केलाय. सत्ता स्थापनेसाठी पीडीपीसोबत जाण्याची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली आहे. तर नॅशनल कॉन्फरन्सनंही राज्यपाल राजवटीसाठी आपला पक्ष अनुकूल असल्याचं म्हटलंय. त्यामुळे आता राज्यात सत्तेचं नवं समीकरण जुळण्याची शक्यता धूसर झाली आहे. इन 3.5 सालों में इन्होंने जम्मू कश्मीर को बर्बाद किया, तबाह कर दिया. कोई एक पटड़ी पर, राजनीतिक पटड़ी पर, डेवलपमेंट की पटड़ी पर कांग्रेस ने, नेशनल कॉन्फ्रेंस ने जब जब हमारी सरकार रही हम लोगों ने आतंकवाद को ख़त्म किया था. जम्मू कश्मीर में बीजेपी ने और पीडीपी ने मिलकर आर्थिक तौर पर, इक्तसादी तौर पर, सियासी तौर पर, सामाजिक तौर पर जम्मू कश्मीर को तो बर्बाद कर रखा है. आज इन हालात में कौन अल्टरनेट गवर्नमेंट बनाएगा? उसको तो बिल्कुल खंडर बना दिया है ना, आर्थिक तौर पर खंडर बना दिया है. गवर्नर साहब के पास और कोई चारा रहेगा नहीं, उनको फौरी तौर गवर्नर रूल लागू करना होगा और फिर कोशिश करनी होगी कि रियासत के जो बहुत ही ज़्यादा ख़राब हालात हैं उनको आहिस्ता आहिस्ता दुरुस्त करना होगा. मैंने अपने पार्टी के तरफ से गवर्नर साहब को ये अश्योरेंस दी है कि हम उनका पूरा इसमें समर्थन करेंगे, उनको सपोर्ट देंगे, उनकी हिमायत करेंगे. लेकिन हमने ये भी गुजारिश की कि ज़्यादा देर जो है गवर्नर रूल रहना नहीं चाहिए. आखिरकार लोगों को हक है वो अपनी हुकूमत चुने.
एकूणच या सगळ्या परिस्थितीवरती आपण अधिक चर्चा करणार आहोत. आमच्यासोबत आहेत सरहद या संस्थेचे संस्थापक संजय नहार. संजय नहार पुण्यातल्या स्टुडिओतून आपल्यासोबत आहेत. संजय नहार, आपलं स्वागत या चर्चेमध्ये. गेली अनेक वर्षं आपण या सगळ्या प्रश्नावरती काम करत आहात सरहदसारख्या संस्थेतनं. आपण काश्मीरमधली परिस्थिती गेले अनेक वर्ष जवळनं पाहताय. भाजपनं काश्मीरची सत्ता सोडण्याची ही योग्य वेळ होती असं आपल्याला वाटतंय का? मला हा निर्णय कधी अटळ होता, म्हणजे हे सरकार राहणं शक्य नव्हतं, पण तरीसुद्धा ही जी आत्ताची वेळ आहे सरकार सोडण्याची, ही मात्र योग्य नव्हती असं मला वाटतं. ठीक. या राजकीय अस्थिरतेमुळे कारण असं आहे. हां, बोला बोला. की आता अमरनाथ यात्रा सुरू होईल. हां, नाही, अमरनाथ यात्रा सुरू होती. आता सुजात बुखारींची हत्या झालेली आहे 3-4 दिवसांपूर्वी, आणि त्या हत्येचा अजून तपास सुरू झालेला आहे. त्या हत्येबद्दल जाणीवपूर्वक पाकिस्तानकडून संशय निर्माण केला जातो, तो प्रत्यक्षात खरं नाही आहे. आणि पाकिस्तानमध्ये निवडणुका आहेत, तर या सर्व परिस्थितीमध्ये आत्ताची जी वेळ आहे, म्हणजे हे सरकारबद्दल लोकांना राग होता त्या भागात, हे खरं आहे. म्हणजे सरकार गेल्या लोकांना आनंदही काश्मीरमध्ये होईल अनेक लोकांना, पण तरीसुद्धा आत्ताची वेळ जर एक तर ती आधी 3-4 महिने असती, किंवा जर ती 3-4 महिने नंतर झाली असती पाकिस्तानमध्ये निवडणुका झाल्यावर, तर मला असं वाटतं त्याचा जास्त चांगला परिणाम झाला असता. आत्ता राजकीयदृष्ट्या कदाचित केंद्र सरकारला फायदा होईल, पण हा निर्णय राष्ट्रहिताचा आहे की नाही ते मात्र पुढच्या 15 दिवसात, महिन्यात किंवा 2 महिन्यात आपल्या लक्षात येईल. या सगळ्या राजकीय अस्थिरतेमुळे काश्मीरमधली हिंसा अधिक भडकेल का, आणि या सगळ्या परिस्थितीचा या काश्मीरमधल्या तरुणांवरती नेमका काय परिणाम होईल? नाही, त्यातला जो धोकादायक भाग वाटतोय तो मला असा आहे की पाकिस्तान सपोर्टेड मिलिटंट्स किंवा अतिरेकी किंवा लोकल मिलिटंट्स, की ज्यांना पाकिस्तानला असं वाटतं की हे राहिले पाहिजेत, त्यांच्यामध्ये आणि फोर्सेसमध्ये जी म्हणजे त्या दोघांचा एक कंट्रोल व्हॅल्यूवर राहण्याची भीती मला वाटते आहे. आणि त्या केसमध्ये जगभर असा एक संदेश जाईल की भारतामधल्या काश्मीरमध्ये जे युद्ध आपण पाकिस्तानबरोबर सीमेवर लढलं पाहिजे, जो युद्ध पाकिस्तानात जाऊन लढलं पाहिजे, ते युद्ध आपण आपल्या भूमीवर पाकिस्तानशी लढतो आहे, हा एक संदेश नकारात्मक जाऊ शकतो. स्थानिक लोकांना जर त्याचा त्रास झाला, तर तरुणांची जी गेल्या 2-4 वर्षामध्ये जी भरती हळूहळू वाढलेली आहे मिलिटन्सीकडं स्थानिक तरुणांची, ती अजून वाढेल असं मला वाटतं. आणि एक चांगली गोष्ट इतकीच आहे की NN वोरा तिथं राज्यपाल आहेत. NN वोरा खूप अनुभवी राज्यपाल आहेत, म्हणजे त्यांनी गृहसचिव, संरक्षण सचिव सगळ्या बाजूंनी काश्मीर प्रश्न पाहिलेला आहे. त्यांना मात्र हलवलं मधल्या काळात, आणि काही अजून प्रशासकीय बदलामध्ये जर केंद्र सरकारने जास्त हस्तक्षेप केला तर कदाचित नकारात्मक परिणाम होईल. पण याचा एक भाग असा पण आहे की जर याचा फायदा घेऊन, म्हणजे पंतप्रधान मोदी आपल्या अनपेक्षित निर्णयांसाठी प्रसिद्ध आहेत, याचा फायदा घेऊन जर त्यांनी काही निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जास्त फायदा देशाला होऊ शकतो. म्हणजे राजकीय कदाचित 1-2 सीट त्यांच्या कमी जास्त होतील, पण राष्ट्रहितासाठी काश्मीरचा प्रश्न नीट हाताळला पाहिजे. दुर्दैवानं मागच्या 2-3 वर्षामध्ये जी आश्वासनं केंद्र सरकारने दिली होती, पंतप्रधानांनी दिली होती, म्हणजे काश्मीरमधल्या जनतेला आपण चूक केली असं वाटणार नाही खरं, म्हणजे या युतीला कोणाचाही पाठिंबा नव्हता, पण ही तरीही ही युती देशाच्या हिताची होती. कारण काश्मीरमध्ये जे व्हॅलीमध्ये सरकारच्या विरोधी शक्ती असल्या तरी चालतील, पण देशाच्या विरोधी शक्तींना बळ मिळणार नाही अशी त्या युतीमागची मूळ भूमिका होती. तर त्या भूमिकेला पण तडा जाऊ शकतो. आणि PDP जो पक्ष आहे, PDP पक्ष त्याचं खूप नुकसान होईल. जे मेनस्ट्रीम राजकीय पक्ष आहेत काश्मीर खोऱ्यातले, ते त्यांची जी म्हणजे आज अशी परिस्थिती आहे, त्यांचा आमदार किंवा मंत्री लोकांशी जाऊन बोलू शकत नाही, ट्विटर किंवा TV किंवा एखाद्या वृत्तपत्रातनं ते आपले निवेदनं प्रसिद्ध करत असतात. तर त्या लोकांना आत्ता जाऊन लोकांमध्ये काम करणं ही गोष्ट अवघड आहे असं मला वाटतं तातडीनं लगेचच. तुम्ही राष्ट्रहितासारखा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलात. राष्ट्रहितासाठी आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये काय नेमका योग्य तोडगा ठरू शकतो? काश्मीर प्रश्नाचा तोडगा हा काही लगेच मिळणार नाही. काश्मीर प्रश्नाला प्रचंड म्हणजे अनेक अंग आहेत. आणि आता तर अशी परिस्थिती की पाकिस्तान व्याप्त काश्मीर जे आहे, तिथून ग्वादर बंदर जे चीनचं झालेलं आहे, तर तिथं एक नैसर्गिक साधनसंपत्ती प्रचंड आहे. पूर्वी कधीतरी अमेरिकेचा त्याच्यावर डोळा होता, आता चीन त्यामध्ये इतका मोठ्या प्रमाणात आत आलेला आहे, तर तो भाग
वादग्रस्त आहे असं सारखं राहणं चीनला परवडणार नाही. म्हणून त्यांना भारत आपल्या जो आपला आपण अभिन्न अंग म्हणतो काश्मीर तो डिस्प्युटेड आहे, तिथं असं वॉर चाललं आहे अशी सातत्यानं प्रतिमा राहणं आंतरराष्ट्रीय पातळीवर हे चीनला फायद्याचं आहे. दुसरा मुद्दा असा की आपल्याला पूर्वी असं वाटायचं की पाकिस्तानशी बोललं पाहिजे, हे खरं आहे. पाकिस्तानच या सर्व दहशतवादी कारवायांचा पाठिंबा देतो, हुरियतला पाठिंबा देतो, हेही खरं आहे. पण आता अशी परिस्थिती आहे की केवळ पाकिस्तानशी बोलून चालणार नाही, तर पाकिस्तान जोपर्यंत चीन त्यांना काही संदेश देत नाही तोपर्यंत भारताशी कितपर्यंत बोलेल याच्याबद्दल माझ्या मला शंका आहे. दुसरा मुद्दा असा आहे की हा प्रश्न जरी जुना असला, एक 50-60 वर्ष जुना, तरीसुद्धा याच्यातला चांगला सुवर्णकाळ जो होता तो अटल बिहारी वाजपेयींची कारकीर्द होती. त्याच्यानंतर हळूहळू टप्प्याटप्प्यानं काश्मीर प्रश्न अशा अवस्थेत आला होता की 2008 साली तो प्रश्न संपण्याच्या दिशेनं आपण पुढे गेलो होतो. पण नंतरच्या काळात ज्या घटना घडल्या त्याच्यामध्ये हाताळणीमध्ये ज्या काही चुका झाल्या आणि लोकांमध्ये म्हणजे आजपर्यंत जेवढ्या कमिट्या काश्मीरवर नेमल्या गेल्या त्यातल्या एकाही कमिटीचा अहवाल कधीही इम्प्लिमेंट नाही केला गेला. म्हणजे हे काश्मीरची लढाई ही लष्कराची आहे, ही पॅरामिलिटरी फोर्सेसची आहे, ही पोलिसांची आहे, असा केंद्र सरकारने आणि देशाने समज करून घेतला. हे धोकादायक आहे. लष्कर अतिशय शौर्याने तिथं लढते, त्यांची खूप मोठी किंमत चुकवते, पण त्या लढाईला ती जी मदत झाली पाहिजे, तो जो सपोर्ट झाला पाहिजे, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, ते पाठबळ जे जितकं मिळालं पाहिजे तितकं मिळताना कधीही 2-4 वर्षात किंबहुना गेल्या अनेक वर्षात दिसलेलं नाही. संजय, हा रमजानच्या काळात शस्त्रसंधीचा निर्णय जो घेण्यात आला होता तो योग्य होता का? असं आहे की शस्त्रसंधीचा निर्णय चुकीचा नव्हता, पण शस्त्रसंधीचा निर्णय घेताना त्याच्यासाठी गृहपाठ करायला पाहिजे. म्हणजे शस्त्रसंधी कोणाकडनं अपेक्षित आहे आपल्याला, ती अतिरेक्यांकडनं समजा असेल, ती पाकिस्तानकडनं असेल, तर आपल्याकडं अनेक सोर्सेस असतात. काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर अफजल गुरुची जेव्हा फाशी झाली तेव्हा काँग्रेसमधले मंत्री बाहेर काही बोलत असले तरी आतून पत्र, म्हणजे हा सुजात बुखारी त्यातलं एक आहे, हे आतून पत्रकारांना सोर्सेसला वापरत होते की त्यानंतरची परिस्थिती चिघळू नये. आणि बुरहानवानी नंतर मात्र ती प्रिकॉशन घ्यायला कमी पडलो. म्हणून शस्त्रसंधी करण्यापूर्वी जर अशा प्रकारे काही गृहपाठ केला असता आणि त्या कारवाया कमी झाल्या असत्या तर तीच कडी घेऊन लोकांना लोकांचा पाठिंबा मिळवायला सरकारला सोपं झालं असतं. आता दुर्दैवानं असं झालेलं आहे की या लढाईमध्ये सर्वात जास्त होरपळ जी होती आहे ती सामान्य काश्मीरी माणसाची होती आहे आणि ती होरपळ ही धोकादायक आहे. म्हणजे दोन्ही बाजूंनी सुजात बुखारीचं आपण पाहिलं, म्हणजे त्या सुजात बुखारीच्या हत्येनंतर तिथले जे एक पत्रकार आहेत नंबर 2 त्या रायझिंग काश्मीरचे, ते एक वाक्य असं म्हटले की आता आम्हाला काही लिहायची पण भीती वाटू लागलेली आहे. आम्ही सरकारविरुद्ध लिहायचं असेल किंवा अतिरेक्यांविरुद्ध लिहायचं असेल तर काश्मीरमध्ये आम्हाला कुणी वाचवेल याच्यावर आमचा विश्वास राहिलेला नाही आहे. मला असं वाटतं ही परिस्थिती भारताचे काश्मीरमध्ये असलेले जे धागे आहेत ते खरं म्हणजे बळकट करायला पाहिजे, बळकट व्हायला पाहिजे, पण ते हळूहळू कमकुवत होताना दिसत आहेत. मग गुजर बकरवाडांचा प्रश्न असेल, मग शियापंथीयांचा प्रश्न असेल, मग तिथल्या म्हणजे मी मगा म्हटल्याप्रमाणे मुफ्ती मोहम्मद सईद जेव्हा मेले म्हणजे त्यांच्या त्यानंतर त्यांच्या अंत्यत्राला 3,000 लोक जमले होते, त्यातले 2,000 लोक सरकारी होते, 1,000 लोक होते. त्याच दिवशी एक अतिरेकी मेला तर 50,000 लोक जमले होते. तर अतिरेक्यांना मारणं किंवा हिंसाचार काबूत आणणं ही आर्मी किंवा पोलिसांसाठी अवघड गोष्ट नाही आहे. जनतेचा जेव्हा पाठिंबा मिळतो तेव्हा राजकीय प्रयत्न वाढवले पाहिजे, अतिरेक्यांना वेगळं पाडलं पाहिजे आणि अतिरेकी विशेषतः पाकिस्तानचा पाठिंबा असलेले अतिरेकी त्यांना वेगळं पाडून त्यांच्याशी लढाई करायला पाहिजे. आज सगळेच लोक अतिरेकी आहेत अशा प्रकारचं जे वातावरण तयार होतं आहे ते राजकीय निवडणुका जिंकायला कदाचित तात्पुरतं उपयोगी ठरेल, पण ते देशहिताचं नक्की नाही. आणि निवडणुकांमध्ये सुद्धा किती फायदा होईल मला माहीत नाही कोणाला. पाकिस्तानला सुद्धा काश्मीरमधली परिस्थिती नेहमी तिथल्या निवडणुकांना सूट करत असती. संजय दादा, आपण पाहतोय आता जवळपास राजकीय राजवट म्हणजे राज्यपाल राजवट तिथे लागू होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. एका दृष्टीनं पाकिस्तानमध्ये होऊ घातलेल्या निवडणुका आणि त्यात आत्ताची काश्मीरमधली जी राजकीय अस्थिरता आहे याकडे तुम्ही कसं पाहता, याचा कितपत परिणाम काश्मीरमधल्या जनतेवरती होऊ शकेल? नाही, मी म्हटल्याप्रमाणे एन एन व्होरा सुदैवानं राज्यपाल आहेत, त्यांना सगळ्या बाजूंचा अनुभव आहे. म्हणजे त्यांच्या काळामध्ये परिस्थिती खूप सुधारणार जरी नसली तरी कमीत कमी बिघडेल असं इतकं नियंत्रण ठेवण्याची त्यांची क्षमता आहे. जर वेगळे कुणी राज्यपाल आणले आणि त्यांनी स्टँड जर बदलला पुढच्या काळात तर ते मात्र ते वळण आपल्यासाठी चांगलं राहील की नाही मला शंका आहे.
आणि सगळ्यात मला महत्त्वाची गोष्ट अशी वाटती काश्मीरमध्ये, मी मागच्या आठवड्यात काश्मीरमध्ये होतो, शर्मिला इरॉम म्हणून त्या मणिपूरच्या कार्यकर्त्यांना घेऊन गेलतो, तर शेकडो तरुणांमध्ये आम्ही भावना पाहत होतो, म्हणजे आता आपण मरायला तयार आहोत, लढायला तयार आहोत, अशा प्रकारची एक भावना हळूहळू काश्मीरमधल्या, विशेषतः साऊथ काश्मीरमध्ये, पुलवामा, कुलगाम, शुफियान आणि अनंतनागचा काही भाग याच्यामध्ये जी आलेली आहे, तो महबूबा मुफ्ती आणि यांचा मेजर एरिया होता. म्हणून एका बाजूला त्यांचं सरकार गेल्यावर तिथल्या लोकांना जी जो संताप होता त्या सरकारबद्दल, त्यांना आनंद वाटेल, पण दुसऱ्या बाजूला या तरुणांशी तुम्हाला आपल्याला पाकिस्तानशी संवाद साधणं वेगळा भाग आहे, तो साधता येणार नाही आपल्याला, पण एक वातावरण तयार करावं लागेल, स्थानिक जनतेला विश्वासात घ्यावं लागेल, गव्हर्नन्सपासून सगळ्या गोष्टींमध्ये काश्मीरी जनतेची सरकार आणि देश काळजी करतो हा संदेश द्यावा लागेल. तो संदेश नाही दिला तर मरायला तयार असलेली तरुण मुलं जर पुढं आली, तर ज्यांना मरायचं आहे अशा तरुणांशी लढाई करणं हे लष्कराला किंवा निमलष्करी दलांना ही खूप अवघड गोष्ट असते. खरं आहे संजय नहार, धन्यवाद या सविस्तर चर्चेत आपण सहभागी झालात. आपण पाहतोय काश्मीरमधली जी राजकीय अस्थिरता आहे ती लवकरात लवकर संपुष्टात येऊन आत्ता जी परिस्थिती आहे ती जास्त बिघडू नये आणि येत्या काळामध्ये काश्मीरमध्ये शांतता नांदावी, त्याचबरोबर येणाऱ्या काळात काश्मीर या प्रश्नावरती तोडगा निघावा अशीच काश्मीरवासियांची देखील इच्छा आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.